नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक नवीन माहिती समोर आलेली आहे जिल्हा परिषद सं पुण्यानं एक शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला जिल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी एक वर्षाचा बांधकाम पर्यवेक्षक चालतो का याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर आता एक नवीन अपडेट आलेली आहे बघा पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाचा ऑनलाईन अर्ज करताना हॅव यू फास्ट रेकॉग्नाइज इक्विव्हॅल टू इयर कोर्स इन कन्स्ट्रक्शन सुपरवायझर असा प्रश्न विचारत होते बघा ज्यावेळेस फॉर्म भरायचा होतं त्यावेळेस त्याचा पहिला प्रश्न विचारत होता की तुमचा दोन वर्षाचा बांधकाम पर्यवेक्षक कोर्स झालेला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता परंतु सदरचा कोर्स हा एक वर्षाचा असल्यामुळे त्या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकत नव्हते पण बांधकाम पर्यवेक्षक ॲक्च्युली एका वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामुळे फॉर्म भरता येत नसेल तथापि त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून आता हॅव यू पास रिकॉग्नाइज इक्विवॅलेंट कोर्स इन कन्स्ट्रक्शन सुपरवायझर असा प्रश्न विचारण्यात येत आहे त्यामुळं सदर पदासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतील जर कुणाच्या मनामध्ये शंका असेल की बांधकाम पर्यवेक्षक एका वर्षाचा कोर्स चालतो का कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा तो हो कोर्स चालतो आता त्यांनी डायरेक्ट अपडेट दिलेली आहे त्याच्यामुळं बिंदास राहा आणि कोणाचे फॉर्म भरायचे राहिलेले असेल तर आज आजच्या आज फॉर्म भरून द्या अभ्यास चांगला चालू द्या धन्यवाद